आले की या ठिकाणी असताना विराट नावाचा राक्षस आहे आणि जगतचालक जगतप्रभू माझे भगवान रामचंद्र प्रभू संभाषण चालू योगाच. भगवान रामचंद्र प्रभूला प्रश्न केला विराटानं, तू कोण आहेस, कुठला आहेस? तर भगवान रामचंद्र प्रभू स्वतःचा परिचय करून देऊ लागले. तर देवानी सांगितलं, अरे जो लंकेचा राजा रावण त्याच्या छातीवर धनुष्य पडलं होतं आणि ते धनुष्याचे तुकडे करून राजा रावणाला असतं त्या ठिकाणी आणि निश्चय त्याची अवस्था करून त्याला पाठवला तो मी भगवान रामचंद्र प्रभू. पुन्हा त्याच्यानंतर काय केलं की असताना परशुराम ज्याने 21 वेळेस ही पृथ्वी असताना निक्षत्रिय केले, एवढं सामर्थ्य, एवढी शक्ती, एवढी ताकद त्या परशुरामाची होती आणि त्या परशुरामाला असताना निश्चय करण्याचं कार्य ज्या भगवान रामचंद्र प्रभूने केलं, तो भगवान रामचंद्र मी अशा प्रकारे असणारे भगवान रामचंद्र प्रभू त्या विराट नावाच्या राक्षसाला आपला स्वतःचा परिचय करून देऊ लागले. बाळा बाळा सूर्यवंशीचा विख्यात श्रीराम दशरथी काकुतस्त करावया राक्षसांचा अंत वना निश्चित मी आलो. मला सांगितलं दुसरा परिचय माझ्या भगवान रामचंद्र प्रभू मी सांगितलं हे विराटा, कारण सूर्यवंशी असता सूर्यवंशामध्ये असताना राजा दशरथ आणि त्या दशरथाचा मुलगा मी भगवान रामचंद्र प्रभू म्हणले आणि माझा अवतार याच्यासाठी काय अवतार धारण केला, राक्षसाचं निर्धन करायचं, 33 कोटी देवाला लंकेच्या राजा रावणाच्या बंधनातून मुक्त करायचं, या कार्याची पूर्तता करण्यासाठी असताना मी अवतार धारला. अशा प्रकारे माझा भगवान रामचंद्र प्रभू त्या विराट नावाच्या राक्षसाला स्वतःचा परिचय करून देऊ लागले. रे बाळा बाळा सीता माझी निजवधू आणि लक्ष्मण माझा धाकटा बंधू, तू कोण राक्षसाचा बंधू मुळानुवादू मज सांगे. भगवान रामचंद्र प्रभूचा त्या ठिकाणी परिचय सांगितलं की जगतच्याला जगतजनी सद्बुद्धीशी ताजीवी असणारी माझी पत्नी म्हणले भगवान रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी परिचय बोलतात बोलतात आणि असताना माझ्या बरोबर जे असताना हा माझा असताना धाकला भाऊ साधुरत्न लक्ष्मण अशा प्रकारचं याचं नाव आहे. फक्त आता तुझा परिचय सांग म्हणले. ए राक्षसा तू कोण आहेस, कुठून आलास, कशासाठी आलास? अशा प्रकारे माझ्या भगवान रामचंद्र प्रभू आणि त्या विराज नावाच्या राक्षसा बरोबर संभाषण करू लागले. रे बाळा बाळा तव राक्षस म्हणे श्री रघुनाथा जगात नामे शतरदा माझी निज माता विराद मी तुमच्या घाता करील. त्या विराद नावानं स्वतःचा परिचय सांगितलं, बापाचं नाव सांगितलं, माईचं नाव सांगितलं, त्याला नाव राक्षसाचे नाव अवघडच असते. ठीक आहे असू द्या, आपल्याला काय त्याच्याशी गेलं गेलं कान्हे पाटील. अशा प्रकारे त्याने परिचय सांगितला पण आणि असताना पुन्हा काय म्हणतो युवराज, ए रामा मी तुला मारण्यासाठी या ठिकाणी आलोय, मी या ठिकाणी वाळामध्ये त्याच्यासाठीच आलोय बर का? असा तो विराट नावाचा राक्षस माझ्या भगवान रामचंद्र प्रभू बरोबर आणि त्या ठिकाणी संभाषण करतो. रे बाळा बाळा ऐसे ऐकता वचन लक्ष्मण शोभला दारुण धनुष्य वाहून यागुन तीक्ष्ण बाण सोडिले. अशा प्रकारचं संभाषण साधूरच लक्ष्मणानं ऐकलं. लक्ष्मण असताना मोठा असताना क्रोधानित होता, मोठा राग होता लक्ष्मणाला. लक्ष्मणानं लगेच धनुष्याला बाण लावला आणि बाण लावून त्या विराट नावाच्या राक्षसावर बाण सोडून दिला. बाळा बाळा कंक पत्री ब्रहपत्री सुवर्ण पुंख चौधारी भेदले राक्षसांचे दिवाळी तिने तो भारी कंकपत्री का तो अशा प्रकारचा जो बाण होता सुवर्णपत्री नाव आहे बाणाचे, अशा प्रकारचे बाण होते. साधुरत्न लक्ष्मणानं त्या विराज नावाच्या राक्षसावर बाण सोडल्यानंतर त्याला बाण लागल्यानंतर मोठ्याने त्याला असताना त्याला त्याने किंकाळी मारली, त्याचा असताना त्याचा आणि जीवाचा असताना धा झाला. अशा प्रकारे नाथ महाराज वर्णन करतात. घ्यावया लक्ष्मणाचा प्राण मध्येच
जाण तोडीला. विराटानं काय केलं, मोठ्यानं गर्जना केली. गर्जना करून असताना साधू रत्न लक्ष्मणाच्या अंगावर मोठा बाण सोडला. पण तो बाण सोडल्या सोडल्या त्या बाणाचा अस्तर लक्ष्मणाचं अस्तर खंडन करून टाकलं. बाळा बाळा सवेची श्रीरामे पैजाना विराधा सिपाच्या रुक्म पुंख सोडिला बाणे अति तीक्ष्ण धगधगित. माझ्या भगवान रामचंद्र प्रभूने काय केलं, अशा प्रकारचे तीक्ष्ण अशा प्रकारचा बाण त्या विराधावर सोडला आणि इकडे इकडे म्हणले इकडे लक्ष्मणाकडे कशाला जातो. अशा प्रकारे माझ्या भगवान रामचंद्र प्रभूने त्याला असं पाचारण केलं, बोलविलं बोलविलं आणि अशावर त्याच्यावर विराध नावाच्या राक्षसावर माझ्या भगवान रामचंद्र प्रभूने बाण टाकला. बाळा बाळा विराधा झापडी पडली तेने मागे पळणे का पुढे होणे नाठवे करणे न करणे झापडी पडली म्हणले. झापडी माहिती ना, झापडी सगळ्यांनी आपला शब्द पाहिला. झापडी पडली म्हणले, झापडी पडल्यानंतर त्याला पुढे जावा का मागे सारखावा काही कळालं नाही का, कारण त्या भगवान रामचंद्र प्रभूच्या बाणानं त्याचा असताना तो निवा त्याच्या प्रत्याचा तो मरणार होता हे त्याला कळालं. आणि त्यावेळेस असताना काय झालं पुढे बाळा बोला. श्रीराम बाणाची लखलक विराधासी एकाएक पारून ठेले जी टक क्रिया निशेष विसरला. माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचा बाणच असा होता, खेरतड होता त्याच्या त्या बाणाच्या अस्ताराला. ज्यावेळेस प्रकाश पडला त्यावेळेस त्याला झापडी पडली आणि त्या बाणाने त्याचा अंत झाला. मोठ्यानं आकांत केला त्यानं आणि अस्ताराला तो पृथ्वीवर त्या ठिकाणी पडला असं नाथ महाराज वर्णन केलं रे बाळा बाळा. विसरला राक्षस धर्म विसरला युद्ध विराधाची अवस्था कशी झाली नाथ महाराजांनी वर्णन केलं. धर्म विसरला, कर्म विसरला, काय करायचंय ते विसरून गेला. त्याच्या अस्तारी सगळ्या अवस्था सगळ्या निष्क्रिय झाल्या, त्याला कुठल्याही प्रकारचं भान राहिलं नाही असं नाथ महाराज वर्णन केलं रे बाळा बोला. श्रीरामाचा निजबान घेऊन आला श्रीराम स्मरण धाके निमाला देहा विमान गर्भवंदन घेऊन काय गोड कथा. माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचा बाण कसा होता त्याचा असताना ध्येय विसरला, त्याचा अभिमान विसरला, धर्म विसरला, संपूर्ण त्याचं नाहीस होऊन तो विराट रामरूप झाला म्हणले. माझ्या भगवान रामचंद्र प्रभूच्या बाणानं त्याला काय झालं, मुक्ती मिळाली. कारण आज बी बघा या ठिकाणी असणारे माझ्या बहिणीली आणि माझ्या राम भक्ताली माझ्या राम बहिणीली माझी विनंती हा जोडून कधीही नामाचं चिंतन करा. आता या ठिकाणी किती बहिणी असतात राम जप करतात, किती जप केला हे या ठिकाणी कुणी सांगत नाही. लिहून घेते गुरुजी आमचे, पण गुरुजी सांगत ना ह्या माझ्या बहिणीने एवढा जप केला, तिने एवढा जप केला, त्याच्यामुळं काय होईल. तुम्ही जर आकडे सांगितले की वा एखाद्याने 10,000 केला, एखाद्याने 50,000 केला तर थोडं वाढून होईल आणि त्याचं फळ त्यांनी बी मिळालं तुम्हाला सुद्धा मिळेल बरं का गुरुजी. त्याच्यामुळं किती जप झाला हे माहिती हो आपल्याला. त्याच्यामुळं भगवंताच्या नामचिंतनाची स्पर्धा वाढत, भगवंताचं नाम चिंतन घडत आणि भगवंताचं चिंतन घडल्यानंतर काय होतंय म्हणून आता ऐकलं नाथ महाराजांनी सांगितलं त्या विराधाची अवस्था बाणानं झाली. पण आपण तो बाण कोणाचा होता, माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचा बाण होता. म्हणून भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर माझ्या बहिणीची माझ्या भावाची आमच्या बांधवांनी सुद्धा विनंती तुम्ही बी जप करी जा, नाही झालं तर राम रामदारी म्हणी जा नका का माळीचा जप करी आपण. कारण तुमच्या लक्ष्मी तुमचं केलं तर अर्ध तुमच्या लक्ष्मीचं आहे महाराज, तुम्हाला अर्धच राहते. पण माझ्या बहिणीने जप केला तर तुमचं सगळंची सगळं रुपया रुपया तुमचंच आहे, ते काही मालकाकडं अर्ध जातच नाही कारण ते शास्त्र म्हणतंय तसं. त्याच्याप्रमाणे असणार त्या विराधाची अवस्था कशी झाली, मला तिकडं थोडं विषय बदलून आलो मी.
कारण विराट असताना रामरूप झाला, त्याचा गर्व नाहीसा झाला, अभिमान जाऊन गेला, बाणाने त्याला माझ्या भगवान रामचंद्र प्रभूच्या बाणाने त्याला मुक्ती मिळाली, साईच्या पदाची प्राप्ती झाली असे नाथ महाराज म्हणतात. मला वाला ऐसी हृदय शुद्धी देखो ना, हृदय भेदला श्रीराम वाले बोध पाहोनी संपूर्ण राक्षसे प्राण सोडिला. नाथ महाराजांनी सांगितलं बाण कुणाचा होतो? अय कागणे महाराज साध्या सुद्धा भगवंता देवाचा बाण होता भगवान रामचंद्र प्रभूचा. त्या बाणाने विराजाची अवस्था असताना कशी झाली? त्याचा गर्व गेला, अभिमान गेला, संपूर्ण देहाची अवस्था नाहीशी झाली आणि त्याला साईज पदाची मुक्ती मिळवून तो विराज त्या ठिकाणी असताना जमिनीवर पडला असं वर्णन आहे. बाळा बोला धन्य श्रीरामाचा बाण लागता राक्षस सोडिला प्राण बोधा पावला संपूर्ण माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचा बाण होता त्या विराट नावाच्या राक्षसाला लागला, त्यानं प्राण सोडला, तो असताना संपूर्ण असताना त्याच्या अंतकरणाच्या ठिकाणचा जो गर्व होता, अभिमान होता, धर्म सगळा नाहीसा होऊन झाला आणि तो रामरूप झाला, साईच्या पदाची मुक्ती मिळाली असं नाथ महाराज वर्णन करतात. रे बाळा बोला बाणी भेदले जिव्हारा वाहती रुधिरांचे शरीर हर्ष निर्भर विराध बघा किती गोड आहे. नाथ महाराजांनी वर्णन केलंय माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचा बाण लागला, विराज जमिनीवर कोसळला, बाणाच्या योगानं बाण लागल्यावर सगळे त्या ठिकाणी रक्त वाहू लागलं म्हणले. पूर शब्द वापरलाय आता मोठे शेवी डोंगरा एवढा निराक्षस म्हणल्यावर त्याच्यातून निघालेलं रक्त पुरासारखं वाहत असेल असं वर्णन आहे बरं का. आता आपल्याला काय जे आहे ते आपण सांगतो. ज्यावेळेस विराजाला ज्यावेळेस माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचा बाण लागला आणि तो जमिनीवर पडला, त्याचा प्राण जाणार आहे आता थोड्या वेळामध्ये तो साईच्या पदाची मुक्ती मिळाली. पण नाथ महाराजांनी वर्णन केलंय माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचा देवाचा बाण लागल्यामुळं नाथ महाराजांनी वर्णन केलं विराजाची अवस्थेचं वर्णन केलंय. त्याला सुख झालं, समाधान झालं, आनंद झाला का बाणाच्या रामानं मला मुक्ती मिळाली, मी साईच्या मुक्ती पदाला जाणार आहे. तस माझ्या भावानी माझ्या बहिणीने माझी विनंती, अरे झोपतानी बी राम 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 म्हणा, अरे 5 तरी मिनिट मला 1 मिनिट का व्हायना म्हणा, आणि सकाळी उठल्यावर राम राम म्हणा किती वेळ काय 1-2 मिनिट का म्हणणं म्हणा, 1 मिनिट बी म्हणा पण राम राम म्हणाच, त्याच्यामुळं तुम्हाला मुक्तीच मिळेल आणि साईच्या पदाची प्राप्तीच होईल यास नाथ महाराज या रामायणामध्ये वर्णन करतात. रे वाळा वाला वेदता श्रीरामाचा बाण विक्रंद्रिया चलित प्राण गाये सुख पावला संपूर्ण दुःख निर्धारण श्रीराम काय बोलो. नाथ महाराजांनी वर्णन केलंय माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचा बाण होता, विराट नावाचा राक्षसाला लागला, त्याच्या प्राणाचा असताना शेवट असताना झाला. पण त्याला ज्यावेळेस मरणार आहे तो मेला ज्यावेळेस मारताना असताना त्याला सुख झालं, समाधान झालं, आनंद झाला. कशामुळं झाला? माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचा बाण होता आणि त्याला कळालं की आता मला माझ्या भगवंताचा बाण लागलाय, अलिवाला साईच्या पदाची मुक्ती मिळाली आणि असताना मी मुक्त झालो. अशा प्रकारे त्याला राक्षस असून त्याला सुद्धा कळालो. बोला बाळा गाव लागता व्हावे दुःख पावला सुख विना धा झाला परम हरिक बाणी आलोलिक सुखी केले. किती गोड आहे रामायण बघा ना. नाथ महाराज या ठिकाणी म्हणतात अरे बाण लागल्यानंतर आता मरणार आहे म्हणून होय कागणे महाराज दुःख होणं माणसाला आता मरायल्यावर दुःख किती वेळ होतं पाय आकडीत येत हात आकडीत येत बघितलं बरं का मला माय बाकीच्याच माहीत नाही पण मी माझी आईची मला आठवण आली. माझ्या आईच्या दिवस माझ्या आईने मला सांगितलं बाबा तू आता एलआयसीचं काम करायला जाऊ नको का तरी दुपारी 1 वाजेपर्यंत मी जाणार आहे म्हणजे कारण माहीत नाही टाईमसुद्धा सांगितलं माझ्या आईला लिहिता येत नव्हतं वाचता येत नव्हतं. माझ्या आईने सांगितलं मी 1 वाजेपर्यंत आज जाणार आहे मी राहणार नाही मग तू आता थांब पण माझ्याजवळ बसू नको तू बाहेर बस म्हणले.
आमची गावात जाग होती राहायची, आता खूप मोठं आहे पण आता काय ठीक आहे हे बघण्याची इच्छा नव्हती आमच्या आईची. मग तिनं सांगितलं माझ्या आईनं की बाबा माझ्याजवळ बसू नको का, पण आई मला का जवळ बसू नको म्हणल्यावर मी दोन वेळेस जाऊन आलो मध्ये बसायची. तर ज्यावेळेस ज्यावेळेस प्राण जावं लागला तेव्हा विकलांग अवस्था होती माणसाची, पाय लांबवायचे पाय आकडायचे अशा प्रकारची भयंकर वाईट अवस्था महाराज तिनं माझ्या नजरेनं बघितलेलं आहे. त्याच्यानंतर मी कुणाच्या जवळ म्हणजे अंत्यविधीला तुम्ही आमच्या गावदाऱ्यातलं कुणीही जाऊ, ते मागासवर्गीयाचं मांगाचं महाराचं असेल मुसलमानाचं असेल किंवा वंजाऱ्याचं असेल मराठीच कुणाचंही असलं तरी मी अंत्यविधीला जातोच महाराज, असल्यावर नक्कीच जातो. पण मारताना मी जवळ जात नाही का, कारण मी माझ्या आईचं बघितलं ते मला काही सहन झालं नाही म्हणून मी माणूस मारायला लागल्यावर जवळ जात नाही. हं तेव्हा असताना माणूस दुःखी होतो मारताना महाराज, फार वाईट अवस्था असते. हं तसं विराट नावाचा राक्षस मारताना त्याला दुःख व्हायला पाहिजे होतं पण तो सुखी झाला का, त्याला भगवान रामचंद्र प्रभूचा बांधला लागलेला होता आणि त्यानं ओळखलं की मला देवाची भेट झाली ना आता, मला सायुज्य पद प्राप्त झालं, मला मुक्ती मिळाली, अशामुळे असताना तो विराट नावाचा राक्षस सुखी झाला समाधानी झाला आनंद झाला रे बाळा. बोला धन्य धन्य श्री श्री राम मूर्ती, धन्य धन्य ये बाणाची सुख शक्ती, धन्य धन्य हे सीता सती वर्ष निर्मुक्ती राक्षसत्वा. नाथ महाराजांनी सांगितलंय कारण भगवान रामचंद्र प्रभूचा भान, कारण साधा सुद्धा धन्य धन्य होता म्हणले. मग त्या राक्षसाला मुक्ती मिळाली, त्याला सुख समाधान प्राप्त झालं, हे सुद्धा असतार सुखाच साधन प्राप्त झालं. हे कशामुळं मिळालं, तर त्या विराधानं काय केलं, जगत चालक जगत जननी सद्बुद्धी आई साहेब सीता देवीचा असतारा, कारण देवीचा स्पर्श झाला हो त्याच्या हाताला अंगाला, त्या मातेच्या पायाचा हाताचा स्पर्श झाला म्हणून सीता माई मुळे त्याला मुक्ती मिळाली असं नाथ महाराज म्हणतात. लक्ष्मणे कोपोनी उद्भटा गोरारण्य केले माझ्या मोक्षाची ते वाटे केले निर्दुष्ट सुमित्रे. विराज म्हणतो अरे काय कृपा केली लक्ष्मण, साधू रत्न लक्ष्मी महाराजची माझ्यावर मोठी कृपा आहे म्हणले म्हणूनच तर साधू म्हणतात. त्याने सगळं असतार अरण्य असतार बाण सोडला सपाट करून टाकलं आणि माझा मोक्षाचा मार्ग असतारा आणि मोकळा केला म्हणले त्याला साधू म्हणायचं महाराज. हा साधू त्याच्यासाठी त्याला साधू म्हणतात. मी महाराजाच्या मुखात ऐकायची काय केलेली कथा, साधू कोणाला म्हणायचं सांगतो एकदा काय त्याला कर्म म्हणून दोन मिनिट. कारण साधू कोणाला म्हणायचं, साधू कसा असतो, साधूची अवस्था कशी असती. महाराज बघा लहान लहान पोरं होते असे आणि असे आमचे कागणे महाराज सारखे साधू होते बाजूला बसलेले जप करीत होते ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय. आणि जे आमच्या स्वरामेच्या महाराज सारखे ते बी होते एक साधू साईडला बसलेले राम 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 म्हणत होते. त्यांचा जप चालू होता, आंब्याचे झाड होतं निसास आंब्याच्या झाडाच्या बाजूला बसलेले होते. मग ह्या पोरं आंब्याच्या झाडावर दगड हाणत होते कशासाठी हो, आंबे खाण्यासाठी. पोरं दगड मारित होते आंब्याच्या झाडावर का, आंबा खाली पडलं ना आम्हाला खायला मिळलं. पण महाराज दगड लागताना हनता हनता आंब्याच्या झाडाचा दगड जी चुकला ती परिपूर्ण हे जे महाराज बसलेले होते दोघ जण दगड लागला डोक्यामध्ये महाराज बळ बळ लागल्या दाखताच्या झाडा. पोरांनी बघितलं आरण म्हणले बेकार झालं. मग पोरं बारके होते पण पोराला वाटलं विनाकारण दगड लागला, पोरं पळतच गेले पळतच गेले आणि ते हात लावला दाबायले रक्त कसं थांबल, दगड लागला नव्हता चांगला. रक्त निघायला बघितलं आणि पाय धरले महाराज आम्ही तुमच्या पाया पडतो चुकलं म्हणले. पण साधू कोणाला म्हणायचं हे सांगायचंय तुम्हाला, माझ्या बहिणीनी भावारी म्हणून सांगायची कथा मी. त्या सास्तारे रक्त निघालेलं होतं लहान मुलांनी पाय धरले महाराज आणि त्यांनी म्हणले बाळानो तुमचा काही दोष नाही रे म्हणले का, अरे तुम्ही आंब्यावर दगड मारले त्या झाडानं तुम्हाला आंबा दिला रे म्हणले. पण मला दगड मारल्यावर मला बाजू काय तुम्हाला द्यायला काहीच नाही म्हणले. अरे तुमच्या खाण्यासाठी मारणार म्हणले तुम्ही म्हणून त्याला साधू म्हणायचं. काय म्हणला साधू बय कागणे महाराज साधू असेल नाही त्या आपण स्वारंब्याचा असेल काय त्याला घ्यायचं बय अगं चालते आमची जीवा जीवाचे वाढचे असतील का आहे त्याला कुठले का असं होय महाराज. साधू कुणाला म्हणायचं हे सांगायचं. त्यांनी सांगितलं कडे माझ्याजवळ परवा तुम्हाला झाडाला आंबा दिला पण आमच्याजवळ तुम्हाला द्यायला काहीच नाही त्याला साधू म्हणायचं बाळा. जो का करी शुद्ध मित्र
त्यासी म्हणती सोमित्र मित्र लक्ष्मण सोमित्र साच्या